ह्याच्यापेक्षा सुवर्ण संधी असू शकत नाही की नुकतं चॅनल सुरू झाले आणि जो धनाधन प्रतिसाद मिळतोय, ज्या पद्धतीचे चित्रपट येतात आणि लॉकडाऊन नंतर पुन्हा एकदा जेव्हा सगळं ओपन होत आहे तेव्हा आपल्याच फॅमिलीचं, आपल्याच कुटुंबाच्या मेंबर्सचं कौतुक करणं ही आपली जबाबदारी असल्यामुळे रोहा पिक्चर पुरस्कार 2022. मराठी चित्रपट साजरा करायला आलेलो आहे आणि हा माझा तुझा नसून हा आपला चित्रपट आहे, त्यामुळे आपल्या मराठी चित्रपटाला मोठं करणं ही आपली जबाबदारी. हॅलो, हाय, नमस्कार, मी मजा गर्ल अंकिता लोखंडे. प्रभाव पिक्चर पुरस्कार 2022 संपन्न होतोय आणि आत्ताच चॅनल आलंय आणि आत्ताच पुरस्कार हे अनाऊन्समेंट करता, एक्साइटमेंट लेवल कुठे? खूपच शिगेला पोचलेली आहे एक्साइटमेंट लेवल आणि आत्ताच तुम्ही म्हणाल्याप्रमाणे आत्ताच आपण नुकतंच चॅनल सुरू केलं आहे, पण ज्या पद्धतीचे चित्रपट आपल्याकडे येत आहे आणि एखादी चित्रपट वाहिनी सुरू केल्यानंतर ताबडतोब त्या चित्रपट दिग्दर्शकांचं, त्या मेकरचं, लेखकांचं, तंत्रज्ञांचं कौतुक करणं कर्मप्राप्त आहे, आपली जबाबदारी. त्याच्यामुळे ह्याच्यापेक्षा सुवर्ण संधी असू शकत नाही की नुकतं चॅनल सुरू झालं आहे आणि जो धनाधन प्रतिसाद मिळतोय, ज्या पद्धतीचे चित्रपट येतात आणि लॉकडाऊन नंतर पुन्हा एकदा जेव्हा सगळं ओपन होत आहे तेव्हा आपल्याच फॅमिलीचं, आपल्याच कुटुंबाच्या मेंबर्सचं कौतुक करणं ही आपली जबाबदारी असल्यामुळे रोहा पिक्चर पुरस्कार 2022. आणि याची एक खास बात म्हणजे तुम्ही सगळ्या बॅकग्राऊंडचे फिल्म्सला घेतले, म्हणजे जे झी असू दे किंवा वायाकॉम असू दे, या सगळ्यांना घेतले, ही कल्पना कशी सुचली? सी, इथे आपण मराठी चित्रपट साजरा करायला आलेलो आहोत आणि हा माझा तुझा नसून हा आपला चित्रपट आहे, त्यामुळे आपल्या मराठी चित्रपटाला मोठं करणं ही आपली जबाबदारी आहे आणि प्रवाह कुठेही त्याच्यात मागे नाही आहे. आमचं धोरण फार क्लिअर आहे की हा आपला चित्रपट आहे आणि तो साजरा झालाच पाहिजे. अगदीच. पण नेहमी जेव्हा पुरस्कार सोहळे असतात सर, तुम्हालाही माहिती आहे, ट्रॉफी ही फार इम्पॉर्टंट असते, कारण का शेवटपर्यंत ती ट्रॉफी लक्षात राहते, सगळे ते घरी सजवून ठेवतात. ह्यावेळेसची म्हणजे ट्रॉफी, जे प्रवाहाचं नेहमीच एक काय म्हणतात विजन आहे की मराठमोळं पण जपलंय, त्या ट्रॉफीबद्दल काय सांगा? मी आत्ता काहीच सांगणार नाही, कारण का थोड्याच वेळात तुम्हाला ती ट्रॉफी दिसणार आहे, त्यामुळे तुमची उत्सुकता तुम्ही प्लीज धरून ठेवा, कारण का आम्ही पण खूप उत्सुक आहोत की तुम्हाला सर्वांना ट्रॉफी कशी वाटते. खूप शुभेच्छा सर, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.